नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण व्याकरण विषयाचा एक घटक अभ्यासणार आहोत ज्याचं नाव आहे वाक्प्रचार। इयत्ता 8वीला तुम्ही वाक्प्रचार शिकलाच असाल, परंतु इयत्ता 9वी आणि 10वीच्या अभ्यासक्रमामध्ये वाक्प्रचाराला अनन्यसाधारण महत्त्व आहे। कारण अभ्यासक्रमाच्या किंवा प्रश्नपत्रिकेच्या व्याकरणा विषयात 4 मार्क वाक्प्रचाराला आहेत। 16 मार्काचं व्याकरण येतं आणि त्या 16 मार्कापैकी 4 मार्क वाक्प्रचाराला आहेत। इयत्ता 8वी 9वी व 10वी ह्या तिन्ही वर्गांमध्ये वाक्प्रचार विचारलेच जातात, परंतु 9वी आणि 10वी या दोन्ही वर्गाचे जे वाक्प्रचारचे स्वरूप आहेत ते अगदी समान आहेत, त्यामुळं तुम्ही हा व्हिडिओ सेव्ह करून ठेवा। तर बघूयात विभाग 4 मध्ये, प्रश्नपत्रिकेमध्ये विभाग 4 जो भाषा अभ्यास आहे म्हणजे व्याकरण आहे, तो प्रश्न क्रमांक 4 अ व्याकरण घटकावर आधारित कृती, याला 8 गुण आहेत। तसं व्याकरण 16 मार्काचं आहे, तर प्रश्न 4 अ याला 8 गुण आहे। पहिला समास, समासाला 2 गुण, शब्दसिद्धी याला 2 गुण आणि वाक्प्रचार, या वाक्प्रचाराला 4 गुण आहेत। बघा 8 मार्कांपैकी 4 गुण हे वाक्प्रचाराला आहेत आणि 2 गुण समास आणि 2 गुण शब्दसिद्धीला आहेत। तर प्रथम आज प्रश्न 4 अ याचा जो तिसरा भाग आहे वाक्प्रचार, याच्याबद्दल आपण चर्चा करणार आहेत आणि हा अतिशय महत्त्वाचा आहे, कारण यावर आपले 4 मार्क अवलंबून आहे। तर प्रथम आपण बघूयात वाक्प्रचाराचा अर्थ। एखादा शब्द किंवा काही शब्दसमूहांचा भाषेत वापर करताना त्याचा शब्दशः अर्थ न राहता, म्हणजे नेहमीचा अर्थ न राहता सूचक किंवा व्यंगात्मक अर्थ प्राप्त होतो, त्यांना वाक्प्रचार असे म्हणतात। बघा आपण बऱ्याचदा काय करतो, एखादं वाक्य वापरताना आपण शब्दशः अर्थ नाही घेत, वेगळ्या अर्थानं पुढच्याला समजावतो किंवा वेगळ्या अर्थानं आपण पुढच्याला बोलतो, पण आपल्याला जे सांगायचं असतं तो नेमका अर्थ पुढच्याला समजून जातो, याला म्हणतात वाक्प्रचार। म्हणजे त्याचा शब्दशः अर्थ न राहता, म्हणजे नेहमीचा अर्थ न राहता सूचक किंवा व्यंगात्मक अर्थ त्याला प्राप्त होतो, त्या वाक्याला सूचक, त्याला पाहिजे तसा, त्याला योग्य असा अर्थ प्राप्त होतो, ह्या गोष्टीला वाक्यप्रचार म्हणतात। मग वाक्प्रचारात विशिष्ट शब्दसमूहांचा मूळ अर्थ किंवा वाच्यार्थ न राहता रूढीने प्रचलित असणारा वेगळाच अर्थबोध होतो। बघा जेव्हा आपण वाक्य बनवतो तेव्हा वाक्यामध्ये आपल्याला एक वेगळाच अर्थबोध होत असतो, पण खऱ्या अर्थानं रूढीनं प्रचलित झालेले जे पूर्वीचे जे आपले शब्द असतात किंवा आपल्याला योग्य ते शब्द यूज करायचे असतात ते ह्या शब्दांमध्ये नसतात, किंवा त्याच अर्थाचा वेगळ्या पद्धतीचा शब्द तिथं आपण मांडण्याचा प्रयत्न करत असतो। वाक्प्रचारास स्वतःचा विशिष्ट अर्थ असतो, तोच विशिष्ट अर्थ सांगता आला पाहिजे, त्यासाठी वाचन असावे। एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा पण तुम्हाला वाक्प्रचार याचा विशिष्ट अर्थ आपल्याला पाहिजे असतो, त्याच्यासाठी तुमचं वाचन खूप पाहिजे, तुम्हाला त्याच अर्थाचा दुसरा अर्थ सांगता आला पाहिजे, त्या वाक्याला शोभेल असं ते वाक्य बनवता आलं पाहिजे। म्हणजे त्या वाक्यात आलेला जो वाक्प्रचार अर्थी शब्द आहे त्या शब्दाऐवजी तुम्हाला वेगळा शब्द परंतु त्याच अर्थाचा शब्द आपल्याला वाक्यामध्ये टाकता आला पाहिजे, किंवा वाक्यप्रचार किंवा वाक्प्रचार शोधता आला पाहिजे। बरं, प्रश्नपत्रिकेमध्ये वाक्प्रचार वापरले जातात किंवा वाक्प्रचार तुम्हाला प्रश्नांच्या रूपात विचारले जातात, तर ते कशा पद्धतीनं त्याचं मूल्यमापन होतं किंवा कशा पद्धतीनं तुम्हाला विचारले जातात? तर पहिलं, वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा, जे तुम्ही इयत्ता 8वीला पण शिकलेले आहात। त्यानंतर खालील वाक्यातील वाक्प्रचार शोधून लिहा,
म्हणजे तुम्हाला वाक्प्रचार दिलेले असतात आणि त्या ते जे खालील वाक्यातील वाक्यामध्ये एक वाक्प्रचार दिलेला असतो, शेवटी शेवटी असतो वाक्याच्या, तर तो तुम्हाला शोधून नक्की ह्या वाक्यामध्ये कोणता वाक्प्रचार आलेला आहे तो तुम्हाला शोधायचा असतोय. तिसरा प्रकार आहे खालील वाक्यात योग्य ठिकाणी कंसातील योग्य वाक्प्रचार वापरून वाक्य पुन्हा लिहा. बघा काय सांगतायत की आपल्याला काय करायचं आहे की खाली दिलेलं जे वाक्य आहे त्या वाक्यात योग्य ठिकाणी जिथं त्याची जागा आहे त्या योग्य ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, त्या वाक्यातील काही शब्द काढायचे आहेत आणि त्या शब्दाऐवजी आपल्याला जे ब्रॅकेटमध्ये कंसामध्ये दिलेले जे वाक्प्रचार आहे ते त्या शब्दांऐवजी वापरायचे आहेत. हा तिसरा प्रकार. अशा प्रकारे सुद्धा परीक्षेत कधी कधी विचारलं जातं. असं नाही विचारलं तर चौथा प्रकार आहे पुढील अर्थांसाठी योग्य वाक्प्रचार निवडा. म्हणजे तुम्हाला एक काही वाक्प्रचार दिले जातात आणि ह्या वाक्प्रचारांऐवजी योग्य असं वाक्प्रचार तुम्ही निवडायचा आहे, योग्य पद्धतीचा जे शब्द तुम्हाला तिथं निवडायचे आहे. जर अशा पद्धतीचं नसेल तर पुढचा प्रकार असतो दिलेल्या वाक्प्रचारांचा योग्य अर्थ निवडा. तुम्हाला तिथं ऑप्शन दिलेले जातात त्या पद्धतीनं तुम्हाला काय करायचं आहे, फक्त त्या वाक्प्रचारांचा अर्थ निवडायचा आहे. तीन आपल्याला ऑप्शन असतात त्याच्यापैकी, किंवा चार ऑप्शन असतात त्याच्यापैकी एक निवडायचा आहे. आणि सहावा प्रकार म्हणजे जोड्या जोडवा. तो अतिशय सोप्पासा प्रकार आहे ज्याच्यामध्ये आपल्याला फक्त काय करायचं आहे, अ गटामध्ये काही वाक्प्रचार दिलेले असतात, चार दिलेले असतात, आणि ब गटामध्ये चार दिलेले असतात, त्यांच्या जोड्या जुळवायच्या असतात, म्हणजे मॅच द फॉलोइंग करायचं असतं. तर आपण वाक्प्रचाराच्या मूल्यमापनाच्या ह्या सहा कृत्या आहेत, ह्या सहा कृत्या आपण सविस्तर अभ्यासूयात. तर पहिला वाक्प्रचाराचा घटक होता, प्रश्न होता कशा पद्धतीने येईल, वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. तर तुम्हाला काही वाक्प्रचार दिलेले असतील तर ते काय करायचे, तुम्हाला त्याचा अर्थ सांगायचा आहे. तुम्हाला काय अर्थ माहित आहे त्या वाक्प्रचाराचा अर्थ काय तुम्हाला समजलाय तो लिहायचा आहे आणि त्याच्यावर एक वाक्य बनवायचं आहे. जसं खाली मी लिहिलंय खांद्याला खांदा लावणे. आता खांद्याला खांदा लावणे म्हणजे काय, सहकार्य करणे, एकमेकांना सहकार्य करणे. तर याच्यामध्ये वाक्य काय वापरलंय, भारत आणि चीनच्या सीमेवर भारतीय सैनिक खांद्याला खांदा लावून लढले. खांद्याला खांदा लावून लढले म्हणजे एकमेकांबरोबर सहकार्य करण्याबद्दलचा इथं विचार प्रकट झालेला आहे. किंवा इथं निलेशने रामला खांद्याला खांदा लावून काम केले, अशा पद्धतीचंही वाक्य तुम्ही इथं वापरू शकतात. नंतर कंठस्नान घालणे म्हणजे ठार मारणे. कंठस्नान घालणे म्हणजे काय, ठार मारून टाकणे पुढच्याला. भारतीय सैनिकांनी चीनच्या अनेक सैनिकांना कंठस्नान घातले. बघा ह्या वाक्यामध्ये काय करायचं आहे, त्याचा अर्थ लिहायचा आहे, पण वाक्यात उपयोग करताना, वाक्य लिहिताना आपल्याला त्याचा अर्थ नाही लिहायचा, तर प्रश्नपत्रिकेमध्ये जो वाक्प्रचार दिलेला आहे त्या वाक्प्रचाराचाच विचार इथं करायचा आहे, वाक्प्रचारच तिथं लिहायचा आहे. पुढचा आहे माशा मारणे. माशा मारणे म्हणजे काय, निरुद्योगी असणे, म्हणजे काही ज्याला कामधंदा नसतो त्याला म्हणतो, काही काम करत नाही, जॉब करत नाही, त्याला आपण म्हणतो माशा मारत बसलायस काय, म्हणजे निरुद्योगी असणे, त्याला काही कामधंदा नसणे. मग वाक्य कसं वापरलं, देशव्यापी बंदच्या काळात अनेक लोक माशा मारत बसले. म्हणजे आता कोरोना चालू आहेत, सगळ्यांचे जॉब ठप्प झालेले आहेत, घरीच बसायला लागतंय, तर अशा वेळेत आपण काय करतोय, अशा स्थितीमध्ये आपण घरीच बसतोय, कोणतंही कामधंदा करत नाही, जॉब करत नाही. मग माशा मारणे याचा अर्थ निरुद्योगी असणे. पुढचं खस्ता खाणे. खस्ता खाणे म्हणजे खूप कष्ट उपसणे. खूप कष्ट उपसणे. वाक्य काय आहे, सचिनने लहानपणी क्रिकेट मैदानावर खस्ता खाल्ल्याने त्याला यश मिळाले. बघा अशा पद्धतीचं आपण वाक्यांचा अर्थ सांगून काय करू शकतो, वाक्यांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करू शकतो. आता दुसरा घटक काय आहे, खालील वाक्यात योग्य ठिकाणी कंसातील योग्य
वाक्प्रचार वापरून वाक्य पुन्हा लिहा। आता तुम्हाला याच्यामध्ये काय दिलं जातं, तर पहिलंच काय दिलं जातं, तुम्हाला कंस दिलेला जातो म्हणजे ब्रॅकेट, आणि त्या ब्रॅकेटमध्ये काही वाक्प्रचार दिलेले असतात। जसं इथं दिलंय मान देणे, हमी देणे, शाबूत ठेवणे, धीर देणे, अशा पद्धतीचे कंसामध्ये काही वाक्प्रचार तुम्हाला दिलेले आहेत। त्यानंतर खाली तुम्हाला काही वाक्य दिले जातात, त्या वाक्यांमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, तिथले काही शब्द काढून ह्या कंसामधील शब्द त्याच्यात टाकायला लागतात। मग पहिलं वाक्य इथं दिलंय, मुलाने वडिलांना अभ्यास करून चांगले गुण मिळवण्याची शाश्वती दिली। आता हे जे कंसामध्ये जे दिलेले आहेत ह्या शब्दांमध्ये असे कोणता शब्द आहे जो शब्द इथं फिट बसेल, मान देणे, हमी देणे, साबूत ठेवणे की धीर देणे, तर इथे येईल हमी देणे। मग त्याचं उत्तर काय होईल, मुलाने वडिलांना अभ्यास करून चांगले गुण मिळवण्याची हमी दिली। बघा इथं जो शेवटचा शब्द आहे तो कधी कधी चेंज होऊ शकतो किंवा होणारही नाही। तर दुसरा आहे शिक्षकांचा सन्मान करणे हे विद्यार्थ्याचे कर्तव्य आहे। आता मान देणे, हमी देणे, साबूत ठेवणे, धीर देणे याच्यामध्ये काय आहे, तर शिक्षकांना मान देणे हे विद्यार्थ्याचे कर्तव्य आहे, म्हणजे सन्मान करणे याच्याऐवजी आपण इथं काय दिलं, मान देणे असा शब्द प्रयोग इथं केलेला आहे। पुढील वाक्य आहे, सामान्य जनतेचे हक्क सुरक्षित राहावेत म्हणून अनेक समाजसेवकांनी अहोरात्र कष्ट घेतले। ते काय झालं, सामान्य जनतेचे हक्क शाबूत राहावेत, काय झालं, शाबूत राहावेत म्हणून अनेक समाजसेवकांनी अहोरात्र कष्ट घेतले। बघा ह्या वाक्प्रचाराच्या घटकामध्ये आपण काय केलेलं आहे, कंसातले जे वाक्प्रचार आहेत ते वाक्यामध्ये योग्य ठिकाणी वापरलेले आहेत। वाक्यातील काही शब्द काढून किंवा त्याच्या त्याच अर्थाचे शब्द काढून तिथं आपण काय केलेलं आहे, कंसातील वाक्प्रचार वापरलेले आहेत। पुढील तिसरा प्रकार जो आहे, तिसरा, पुढील अर्थासाठी योग्य वाक्प्रचार निवडा। मग इथं आपल्याला काय करायचं आहे की तुम्हाला वाक्प्रचार दिलेले असतील आणि त्या वाक्प्रचाराचे अर्थ बाजूला दिलेले असतील, ते आपल्याला निवडायचे आहेत। मग इथं दिलंय, जवळ येऊन ठेपणे, सफल होणे, मन आनंदाने भरून येणे, फुलांचा वर्षाव होणे, धीर धरणे। मग एक, संयम राखणे, दोन, सार्थक होणे, तीन, तोंडावर येणे, चार, मन फुलून येणे। मग एक काय, धीर धरणे, संयम राखणे म्हणजे धीर राखणे। नंतर सार्थक होणे, दुसरं जे रेड अक्षरामध्ये आहे सार्थक होणे, त्याचं काय होणार, ब्ल्यू अक्षरात सफल होणे। तिसरं आहे तोंडावर येणे, याचं काय होईल, जवळ येऊन ठेपणे, याचं काय होईल, जवळ येऊन ठेपणे। आणि चौथं, मन फुलून येणे, याचं काय होईल, मन आनंदाने भरून येणे। म्हणजे अशा पद्धतीनं आपल्याला काय करायचं आहे, हे दोन्ही वाक्प्रचारांचे अर्थ यांच्या योग्य प्रकारे वाक्प्रचार निवडायचे आहेत आणि त्यांना त्यांच्या समोर लिहायचं आहे। आता चौथा प्रकार आहे, दिलेल्या वाक्प्रचारांचा व अर्थाचा योग्य जोड्या लावा। बघा आता आपल्याला इथं काय करायचं आहे, अ गटामध्ये आपल्याला वाक्प्रचार दिलेले आहेत आणि ब गटामध्ये काय केलेलं आहे, त्याचे अर्थ लिहिलेले आहेत, पण ब गटामध्ये त्याचे अर्थ उलट पुलट ठेवलेले आहेत, त्यांच्या जागा योग्य ठिकाणी नाही आहेत, तर ते आपल्याला काय करायचे आहे, त्यांच्या दोघांच्या जोड्या लावायच्या आहे, अ गट आणि ब गट यांच्यात जोड्या लावायच्या आहेत। आणि हे बघा, हे जे रेड अक्षरामध्ये आहे इथं तुम्हाला काय केलेलं आहे, तुम्हाला अ गटामध्ये पहिल्या गटामध्ये तुम्हाला वाक्प्रचार दिलेले आहेत आणि दुसऱ्या गटामध्ये कोणत्याही ठिकाणी विविध प्रकारच्या अर्थाने अर्थ दिलेले आहेत। तर तुम्हाला काय करायचं आहे, ब गट फक्त हलवायचा आहे आणि अ गटाच्या समोर त्याचं खरं उत्तर लिहायचं आहे। जसं जीव नसणे,
याचं उत्तर ब गटामध्ये शोधूयात आपण. मरण येणे, आश्वासन देणे, सन्मान देणे, प्राण नसणे, सोडणे. आता जीव नसणे म्हणजे काय? प्राण नसणे म्हणजे जीव नसणे, याचा अर्थ प्राण नसणे. मग मान देणे, मान देण्याचं काय होईल? सन्मान देणे. हमी देण्याचं आश्वासन देणे. निरोप देण्याचं सोडणे. निरोप, आपण एखाद्याला बाय बाय करतो ना तेव्हा आपण निरोप देणे म्हणजे सोडणे. आणि आयुष्य संपवणे म्हणजे मरण येणे. आयुष्य संपणे म्हणजे काय? मरण येणे. अशा पद्धतीनं आपल्याला फक्त काय करायचंय, वाक प्रचाराचा योग्य जो अर्थ आहे तो त्याच्या समोर लिहायचा आहे. हा झाला चौथा प्रकार. आता पाचवा प्रकार. पाचवा प्रकार काय आहे? खालील वाक्यातील वाक प्रचार शोधून लिहा. तर पहिलं वाक्य आहे, सहलीच्या वेळी शिस्तभंग होऊ नये याकडे शिक्षकांचा कटाक्ष असतो. तर आपल्याला काय करायचं आहे, हे जे चार वाक्य आपल्याला दिलेले आहेत या चार वाक्यामध्ये वाक्प्रचार हा कोणता आहे हा नक्की शोधायचा आहे. आणि त्याचं रूपांतर करताना कटाक्ष असतो तर ते तशाच्या तसा शब्द उत्तरामध्ये लिहिणं अपेक्षित नाही. तुम्हाला कटाक्ष असतो त्याचं कटाक्ष असणे. खातो खाणे, देतो देणे, पितो पिणे, अशा पद्धतीनं त्याचा वाक्याचा अर्थ बदलणार आहे. पुढं दुसरं वाक्य आहे, कारण नसताना हुकूमत गाजवणाऱ्या व्यक्ती इतरांच्या नजरेतून उतरतात. आता ह्या वाक्यामध्ये हुकूमत गाजवणारे हा वाक्प्रचारार्थ आहे, तर त्याला लिहिताना कसं लिहावं? हुकूमत गाजवणे, घेणे, खाणे, पिणे, अशा पद्धतीनं वाक्प्रचाराचा अर्थ शोधून लिहायचा आहे. तिसरं वाक्य आहे, दोन व्यक्तीतील संवादाचा तिसऱ्या व्यक्तीने कानोसा घेणे अयोग्यच. आता कानोसा घेणे हा शब्द शेवटी अणे आलेला आहे, त्यामुळं आपल्याला कानोसा घेणे असाच अर्थाने उत्तर तुम्हाला तिथंच लिहायचं आहे. घेतो लिहायचं नाही, कानोसा घेतो असं लिहायचं नाही, कानोसा घेणे असंच लिहायचं आहे. चौथं आहे, भारतीय लोकांना कोरोना आजारावर औषधासाठी आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी लागेल. आता प्रतीक्षा करणे हे वाक्प्रचार आहे, मग प्रतीक्षा करणे हे उत्तर यावं. प्रतीक्षा करावी असं वाक्प्रचार येणार नाही, करावी ऐवजी करणे असं उत्तर येईल. मग अशा पद्धतीचे हे पाच घटक किंवा पाच प्रकारे वाक्प्रचार विचारले जातात.